नुकतंच जगद्गुरु तुकोबारा यांच्या पालखीचं प्रस्थान नुकतंच झालेलं आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने वारकरी आज देहूनगरीमध्ये आलेले आहेत. उद्या ही पालखी उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये प्रस्थान ठेवेल, पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या पालखीचे विशेष काय असणार आहे, या पालखीचं नियोजन कसं केलं आहे, ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत खुद्द पालखीचे प्रमुख संजय मोरे आहेत. काय सांगाल, यावर्षी काय विशेष असणार आहे पालखीमध्ये? यंदाचा 338 पालखी सोहळा आहे. यंदाच्या भाविकांची संख्या पाहता, पाऊस नसला तरी भाविकांची संख्या जास्त आहे. यंदा आपण नवीन उपक्रम केलेला आहे, भाविकांना घर बसल्या पालखी सोहळ्याचं दर्शन व्हावा, पालखीचं दर्शन व्हावं असं नियोजन आपण केलेलं आहे. सोशल मीडियामार्फत, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, ट्विटर असेल, लिंक दिलेलं आहे आपण. ती लिंक ओपन केली की सगळ्यांना पादुकांचं दर्शन होईल, पालखी रथाचं दर्शन येईल. आणि यंदा आपण GPS ट्रॅकिंग सिस्टीम लावली रथाला, ज्या ठिकाणी रथ असेल त्या दिवशी सगळं संपूर्ण रथाचं दर्शन आणि पादुकांचं दर्शन जागा आपल्या जागेवरून. त्या यंदाची वारी प्लॅस्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प आम्ही केलेला आहे. सगळ्या वारकऱ्यांना आपण आवाहन करतो की यंदाची पालखी वारी प्रदूषणमुक्त करण्यात यावी. यावर्षी या पालखी सोहळ्याला जरा कमी उपस्थित वारकरी दिसत आहेत, याचं काय कारण वाटतं? यंदाचा पाऊस हा नसल्यामुळं लोक शेतकरी पेरणी करूनच वारेला येतात, परंतु काही वारकरी ह्या काही जरी अडचणी आला तरी वारेला येत असतो. आता पाऊस झाल्यानंतर पंढरपूरच्या दिशेने काही मध्ये आधी वारकरी येतील आणि संख्या पुढे वाढली. पालखीचा जे मार्ग आहे तो ठरलेला आहे, यामध्ये काही वेगळा मार्ग किंवा काही असं वेगळं झालं की यावर्षी? यंदा काही गोष्टी ज्या वारकऱ्यांच्या दृष्टीने असतात, उरुळी कंचन असेल, भांडगाव असेल, या गोष्टी आपण रोडवर आणण्याचा प्रयत्न केला. एवढा मोठा सोहळा जात गावामध्ये जात असताना, एवढा मोठा लोकांना संख्या घेऊन जात असताना पुढे वेळ पुढे येत नाही तळावर जायला. त्यामुळे आपण लोकांच्या दृष्टीने, वारकऱ्यांच्या दृष्टीने हा जो आहे रोडवर आपण तळ दुपारचा मुक्काम आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आरोग्याच्या दृष्टीने वारकऱ्याच्या राज्य सरकारकडे काही तुम्ही सूचना केली का, काही मागणी केली का यावर्षीच्या? यावर्षी दरवर्षीप्रमाणे यंदा उन्हाळा जास्त आहे, ओव्हरॅसचं जास्त आम्ही वापर करण्यासाठी प्रयत्न केले आहे. आणि स्वच्छ पाणी, टँकरचं पाणी स्वच्छ असलं की आरोग्य स्वच्छ होतं, त्यामुळे आपण ती मागणी आपण केलेली आहे. धन्यवाद. हे होते संजयजी मोरे, ज्यांनी की पालखी सोहळा कसा असणार आहे, त्या सोहळ्यामध्ये कुठले उपक्रम असणार आहे, वारकऱ्यांनी काय करावं याच्या सूचना ह्या त्यांच्या मार्फत दिल्या जातात आणि तेच आपल्यासोबत होते. त्यांनी आपल्याला पालखीची सविस्तर माहिती सांगितली. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह मी विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.